सागरे, ए सागरे, ती सेकंड हँड स्प्लेंडर बाजूला घे ना जरा, थर्ड हँड जरा बाजूला घे ना प्लीज, माझी सायकल लावायची माझी, जरा बाजूला घे. नाही मी सागराचा मित्र आहे, जरा आलो होतो. कोण आहे जरा ओळख करून? संस्कृती बालगुडे. काय काय ऐकून आलं? संस्कृती बालगुडे. अच्छा, हाय. मी रेप केली माय. छान छान. तू इथे काय करतोय? एक मिनिट काम माय घेऊ काय जरा काम. ठीक आहे, काय म्हणतो बघतो. नाही मी येते, तुम्ही नाराज होऊ नका, मी येणार आहे. जरा इथले फॅन वगैरे लावता का? जरा फारच हॉटनेस बसल्या शेजारी. नाही माझं नवीनच ओळख आहे, परवा मला पाणी दिसला होता, त्यांनी पैसे मागायला थांबवलं मला. हाय, हॅलो. छान छान. तुम्ही काय करता? अभिनय करतो. अच्छा, चित्रपटामध्ये. अच्छा, कसला कुठला चित्रपट केला तुम्ही? आता आमचा येतो ना दिल दिमाग बत्ती नावाचा चित्रपट. दिल दिमाग और बच्ची गाणी गातायत सगळीकडे सोशल मीडियावर. घोडा लावीन घोडा लावीन ते गाणं बरोबर. जे तुला चौका चौकात लावतात, मी त्याच्यात स्टेप दाखवून घोडा लावीन घोडा अशी स्टेप नाहीये बघ. रँडम लोकांशी नीट वागण्याचा पण अभिनय करतो. दिल दिमाग और बत्ती. पण मी तुमच्यावर आज पोलीस केस करणार, कारण का तुम्ही माझ्यावर बायोपिक बनवताय. नाही, दिस इज नॉट अ जोक, आय एम नॉट अ जोकर हियर, कम ऑन. नाही मी जोक मारतो म्हणजे त्याच्यावरच माझं सगळं चालतं. अजून एक सांग, तुझ्या बायोपिकचे परवा 25 रुपये दिले ना तुला पान खायचे म्हणून. नाही नाही, असं बायोपिकच नाही, दिल दिमाग और बत्ती हा माझा बायोपिक आहे, कारण का दिल इथं आहे, दिमाग आहे आणि त्याच्यामध्ये बत्ती आहे. म्हणजे दिल माझं बायोपिक झाला आणि तुम्ही त्याचे मला राईट्स पण मागितले नाही, पैसे तर काही दिलेच नाही. मी मिल्खा सिंग नाही ना की 1 रुपयात राईट द्यायला, त्यामुळे जरा प्रॉब्लेम झाला. तुम्ही राईट न मागता मला पिक्चर मधनं लेफ्ट केलेलं. आपण राईट नाही, रॉंग देतो. मी काही असो, पण आता मला याचं उत्तर आता द्या की याचं काय तसं काय की म्हणजे मी का नाहीये फिल्म मध्ये. मी असं ऐकलं की स्टारकास्ट आहे पण मेन स्टारच नाहीये, तर पिक्चर कसं चालणार? ज्युनियरचे रोल संपले होते. ज्युनियर अच्छा आहे का? म्हणजे शेवटी गरज पडली माझी फिल्म मध्ये. थँक्स अ लॉट की तुम्ही मला फिल्म मध्ये घेतलं. प्लीज प्लीज मोबाईल नको प्लीज, जे मी इथे इंटरव्ह्यू घेते प्लीज यार. आणि मला ते तुम्ही जोक सांगा. जोक आम्ही तुला जोक सांगायचं सांगा ना. असं नाही करायचं सहा मेला जवळच्या थिएटर मध्ये पैसे असतील तर जाऊन बघ. जवळच्या थिएटर माझी जवळ थिएटर नाहीये. पैसे इकडे अनेक थिएटर. अच्छा, आपण कुठे बसलोय? कोथरूड. आणि तुझा बायोपिक आहे ना, मग तूच बघणार नाहीस. तेच म्हणते, पण मला राईट्स नाहीयेत ना. तुम्ही राईट्स घेतले नाहीत ना? नाही, तुला स्पेशल क्रेडिट्स मध्ये मेन्शन केलेले. ओके ओके. सो मला एक 4 फ्री पास लागतील पुढचे. चालतील मला 4 फ्री पास लागतील. फर्स्ट रोजच्या पुढे एक चटई टाकणार आहे आम्ही. हा, 4 जण बसतील त्यात तुला नक्की. आणि तुम्ही दोघी असंच बसू शकता फिल्म बघायला, असं काही नाही आहे की असं हे करू टाकेल की बाल बघता येईल. माझ्या बरोबर बसू शकता कसे बसू, पण अंथरून टाकून बसू बसू आपण. सागर नसला तरी चालेल. अच्छा, आपल्या तिघांमध्ये सेव्हन्टीज आणि 80s जो काळ होता मनमोहन देसाईंचा. अच्छा, त्यात ज्या फिल्म होता अमर अकबर अँथनी अशा या फिल्म्स लाईक ट्रिब्यूट म्हणून आमचा तो काळ होता. तुझा जन्म काय सांगतो? माझा 1953 जन्म. आमच्या काळातले मी असंच दोन मुलींच्या मध्ये बघून तो चित्रपट पाहिला होता. फार छान मजा आली. तू कोण होतास? 53 जन्म आहे, तर तू जरा लाईन मारायला खूप वयोवृद्ध नाहीयेस का? लाईन मारायला असं काही नसतं. घोडा लावीन तुमचं गाणं आलेलं आहे. आदमीवर घोडा कवी पुढे नाही होते, ऐकलं नाही का तुम्ही? गाणं तर केलं, हे पण तुम्ही लक्षात घ्या. बरोबर, हे पण तुम्ही लक्षात घ्या. तर म्हणजे काय म्हणजे कॅरेक्टर काय आता? मी तुमचा अभ्यास नाहीये घोडा या प्राण्याविषयी. अच्छा, हो हो. आता आम्ही पहिल्यांदाच अभ्यास नसेल तुम्ही घोडा का लावताय लोकांना? डिरेक्टरने सांगितलं. अच्छा, डिरेक्टर ऍक्च्युअली मी पण एक डिरेक्टर आहे, ऍक्टर आहे, स्टार तर मी ऑलरेडी आहे.
तर म्हणजे तुम्हाला फिल्म केली तुम्ही आधी? मी फिल्म वगैरे नाही करत, फिल्म वगैरे मी या माध्यमातून लांबते. मी अशा माध्यमात काम करतो की रोज मला बघितलं जातच, मोबाईल उघडला की मीच दिसतो. अच्छा, मला वाटलं सिग्नलवर वगैरे. सिग्नलवर पण मोबाईल उघडला तर दिसेल ना. तुम्ही काय डिरेक्ट करता बाय द वे? मी आता हा आपण जो कार्यक्रम चालू आहे तो मीच डिरेक्ट करते. तो म्हणाला आम्ही तो कॅमेरा आहे, बन्सली सर बसले पुण्यातले. बन्सली नाही नाही नाही, त्याचा काही संबंध नाही. तो बसला म्हणून नाही, मला त्या माणसाचा विषय नको, मला क्रेडिट मला नाही नाही. तो म्हणाला माझा स्पॉट वर येणार आहे तुमचा इंटरव्ह्यू घ्यायला. अच्छा अच्छा अच्छा, त्यांनी आम्हाला सांगितलं या स्पॉट वर येणार आहे असं त्याला म्हणायचं होतं. पण ते सगळं जाऊ दे, मला फिल्म बद्दल सांगा की म्हणजे काय कॅरेक्टर काय तुमच्या सगळ्यांचं काम मी भरपूर म्हणजे काहीच बघितलेलं नाहीये, काहीच माहित नाहीये. त्यामुळे सांगा काय 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 कॅरेक्टर तुमच्या कोण सांगते? तू सांग. तुला खरंच ऐकायचं आहे का सगळं असं 70s 80s काय असं असं त्यांनी सांगितलं, त्यामुळे सगळीच आमची जी कॅरेक्टर्स आहेत, मी माझ्या कॅरेक्टर बद्दल बोलले की तेव्हाचं जसं एक फिल्मीनेस असायचा, एक काय म्हणतात तसं सिनेमॅटिकली काही काही गोष्टी आपण चालवून घ्यायचो की स्लो मोशन मध्ये गोष्टी चालल्या आहेत किंवा कोणी हरवतंय किंवा यु नो जे डायलॉग्स असायचे, तर तसंच काहीचं माझं कॅरेक्टर आहे आणि ती स्वतःच्याच जगात गुंतीत असते आणि वेडी असते थोडीशी. अच्छा, तुझ्यापेक्षा थोडी कमी. अच्छा, पण तू रिलेट करू शकशील असं एकदम माझ्या कॅरेक्टरशी. तुझा नंबर देऊन ठेव, आपण बोलूया. आपण रिलेट जर झाले त्यामुळे नाही, भाऊ बहिणी सारखं तर आमचं आहेच आहे ना एकदम. भैया एकदम. आता तू एवढं भरपूर कॅरेक्टर वगैरे सांगितलं तर एडिटर कितपत ठेवेल मला माहित नाही, पण ठीक आहे तू सांगितलंय. मग तुझ्या कॅरेक्टर बद्दल तू काय सांगशील? काय सांगू, एका वाक्यात सांगू, कारण का जर एडिट होणार असेल तर तुझं जर सांगण्याचं स्किल भारी असेल तर अख्खा इंटरव्ह्यू तू आणि मीच दिसू. मग त्या हिशोबाने तर याचं काहीच नाही राहिलं पाहिजे आता व्हिडिओमध्ये. अरे कसं चॅनलवर माझ्याच जाणार नाही, माझे जे फॅन्स आहेत त्यांना मी ऑफेंड नाही करू. अटलिस्ट तुझ्या फॅनसाठी तर मी सांगू शकते, दिल दिमाग बत्ती तर कॅरेक्टर रोल आहे. बत्ती नावाचं कॅरेक्टर आहे माझं या चित्रपटात आणि जसं रेती म्हणाली की आम्ही ट्रिब्यूट देण्याचा प्रयत्न केला या सगळ्यात, आपण आम्ही एक सगळीकडे असं प्रमोशन करतो आहे की खूप वर्षांपासून आपले काही ठरलेले चित्रपट आहेत जे आपले खूप फेवरेट आहेत, जसं की बनवा बनवी, थरथरा. सो हे चित्रपट आपण आपल्याला फक्त छान वाटावं किंवा आज एक फील गुड मूवी लावूया म्हणून आपण मनवा बनवी लावतो, तसा काहीसा हा चित्रपट आहे. अच्छा, हा चित्रपट खरंच फक्त एन्जॉय करण्यासारखा, खूप हसण्यासारखं, त्याच्यावर आपण हसू शकतो किंवा तो चित्रपट आपल्याला खूप हसवतो असा चित्रपट आहे. अतिशय उत्तम स्टार कास्ट आहे या फिल्ममध्ये, खूप दिग्गज कलाकार आहेत. सॉरी आम्ही तुला अफोर्ड नाही करू शकलो तुझा बायोपिक असलं तरी, पण त्याहीपेक्षा खूप दिग्गज मंडळींनी या चित्रपटामध्ये काम केलं आहे. सोनाली कुलकर्णी सिनियर, दिलीप प्रभावळकर, पुष्कर श्रुती आनंदिंगर, वैभव मांगलू, या लोकांनी तुफान कामं केलेली आहेत आणि ॲज युज्युअल जसं ते स्क्रीनवर त्यांचा क्रेझीनेस आणतात तसं त्यांनी या चित्रपटात काम केलेलं आहे. आय थिंक हे कधी होणार नाही, पण मी आत्ताच सांगत होते 6 मेला हा चित्रपट येणार आहे तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात, त्यामुळे नक्की जाऊन बघा. एकंदरीत मज्जा केलेली आहे चित्रपटात, मजा आलेली वगैरे आहे, त्यामुळे मजा तर येणार. सागर, तुझ्या कॅरेक्टर बद्दल तू सांग. माझं कॅरेक्टर एक बालिश आणि भोळा असा मुलगा आहे माझ्या टाईप, तू नाही आणि तो अब्बास नावाच्या आनंद इंग्रजी ज्याचं कॅरेक्टर केलं त्याच्या इन्फ्लुएन्स अंडर आहे आणि त्याला फिल्म मध्ये पण एक ऍक्टर व्हायचं जसं तुला व्हायचंय. अच्छा, जे तू नाही होतेस. अच्छा, पण त्याला व्हायचंय, तिथे होतो. ओके, आणि मॅडनेस आहे, धमाल आहे सगळ्याच कॅरेक्टर्सची. आणि सध्या 2 वर्ष सगळ्यांची कोरोनामध्ये गेली, कोविड. तू बूस्टर शॉट वगैरे घेतला असेल तुझ्याकडे बघून वाटत नाही मला, एवढा बूस्टर घेतला 2 मुली आल्या. तर आम्ही लोकांसाठी एक मॅडनेस आणि कॉमेडीचा बूस्टर शॉट घेऊन आलोय. अच्छा, येत्या 6 मेला चित्रपटगृहात येणार आहे. येणार आहे, तर तो फ्री आहे म्हणजे मॅडनेस फ्री आहे. थिएटर मध्ये जाऊन तो बूस्टर शॉट घ्या, डोकं बाजूला ठेवा, तुला ते गरज नाही, तुला फार कष्ट नाही घ्यायची, तुला फक्त बघायचे हा आणि जाऊन एन्जॉय करा, अशी ही एक खूप धमाल फिल्म आहे. आणि हे आवर्जून सांगायचं वाटेल की मॅडनेस फ्री आहे, पण प्लीज
पैसे काढून तिकीट काढून हा चित्रपट बघायला जा, कारण का तुम्हाला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मराठी चित्रपटाला त्या प्रोत्साहनाची किंवा या त्या लेवलवर जाण्याची खूप गरज आहे. सो नक्की कुठेही काहीही कोणतीही कॉपी असेल इंटरनेटवरती बघू नका, व्यवस्थित तिकीट काढा, थिएटरमध्ये जा, कारण का थिएटरमध्ये फिल्म बघण्याची जी मजा आहे ती कुठेच येत नाही असं मला वाटतं. आणि आपली फिल्म UA आहे त्यामुळे सगळ्यांना UA म्हणजे काय मला काही कल्पना नाही. युनिव्हर्सल म्हणजे तू तुझ्या मुलांना पण घेऊन जाऊ शकतो, आजी आजोबांना घेऊन जाऊ शकतो. अच्छा मुलं तर नाही येतात, ठीक आहे मी प्रयत्न करतो सहापर्यंत काय होत आहे का. हा अच्छा तू दुसऱ्यांच्या मुलाला घेऊन जाऊ शकतो. अच्छा 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 तू दुसऱ्यांच्या म्हणजे कोणी ते फिल्म बघू शकतो. जसे जसे सगळी लोक मला बघतात, सगळ्या वयाची लोक मला बघतात, तसं तुम्ही यांनाही बघा, यांना प्रोत्साहनाची खूपच गरज आहे. म्हणजे मला नाही दिलं तरी पण यांना नक्की द्या असं मी म्हणेन. आणि आता शेवटचा असा मला प्रश्न आहे की आता तुम्ही इथे आला आहात वगैरे, म्हणजे तुम्ही मला म्हणलं की आमचा इंटरव्ह्यू घ्या, आम्हाला प्रश्न विचार वगैरे, तुम्ही एवढं म्हणलं, तुम्ही हे प्रश्न विचारले तर चार ओळी माझ्याबद्दल कॅमेऱ्यात बघून सांगा, आणि जर सांगितल्या चांगल्या तरच हा इंटरव्ह्यू रिलीज होईल. ती मग काही गरज नाही ऍक्च्युली, आपल्या असे बरेच इंटरव्ह्यू झाले, खूप झाले मग ऍक्च्युली गरज नाही. पण आता काय तुझा तो शो आहे, तुझे फॅन्स बघतायत आम्हाला, माझे काय कमी फॅन्स नाहीत, माझे पण 23 फॅन्स आहेत. 23 काय आकडा आहे म्हणा, 23 फॅन्स आहेत आणि आता 3 वाढले. तुम्ही घरचे किती आहेत, त्याच्यामधले घरचे किती आहेत, 23 लोकांपैकी तुझे घर नाही. तुम्ही मला घरच्यांसारखे जात नाही, आता तुम्ही झाले, तुम्ही दोघी तर झाल्याच आता बहिणी बहिणी. ते काय असतं तुझ्या फॅन्ससाठी मी सांगतो की तुम्ही सगळ्यांनी ही फिल्म बघा, कारण ह्यांनी हा इंटरव्ह्यू घेण्याचं सोंग केलं आहे, पण ठीक आहे. आणि ही फिल्म तुम्ही बघितली तर पार्ट 2 मध्ये ह्याला कुठेतरी स्कोप देता येईल आम्हाला, तर पार्ट 1 बघत असं. हे वाक्य फक्त एडिट करा, नाहीतर हा कॉन्ट्रॅक्ट मध्ये नेक्स्ट टाइम घेऊन यायचा. मला असं म्हणायचं की हा अथर्वचा बायोपिक नाही आहे म्हणून हा पिक्चर आवर्जून बघावा. आणि त्याच्या 23 फॅन्सना मी सांगते की हा जो कंटेंट देतोय त्याच्यापेक्षा नक्कीच चांगला कंटेंट आमच्या मूवीमध्ये पिक्चरमध्ये आहे, त्यामुळे प्लीज आवर्जून येऊन बघा. आणि ह्याच्या चॅनलवर आमचा इंटरव्ह्यू नक्की बघा, बाकी ते बघतातच ते काही असू दे. पण आम्हाला खरंच भारी वाटलं तू आलास आणि तू आमचा इंटरव्ह्यू घेतला, तुझ्याकडे आलो आम्ही, तुला म्हटलं की प्लीज आमचा इंटरव्ह्यू घेऊन तू घेतलास. थँक्स संस्कृती, थँक्स, अमेझिंग घेतलास, म्हणजे मला खूप मजा आली. तुझी बाहेरची सेकंड हँड स्प्लेंडर तू माझ्या नावाने खपवली, नाही माझ्याकडे सायकल आहे, माझ्याकडे सगळं माफ आहे, तुला सगळं माफ आहे. एक मिनिट, मला फोन येतोय. हा KGF तुमचं प्रमोशन, ठीक आहे. सॉरी गाईज, आय हॅव टू लीव, मला जरा त्यांचे प्रमोशन करायचं, तुमचं चालू राहील माझं. आणि माझी फिल्म येते नवीन, ती तुम्ही बघा थोडी, हे आहे जरा डबल मिली. पण मला KGF हो आलो, येस येस, हा अमित सर, येस येस, तुम्ही करायचं.